नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा द जिनेस अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो आपण आत्ताच एक योजनाबद्दलचं एक लेसन एक लेक्चर अपलोड केलेलं आहे ते तुम्ही बघितलं नसेल तर त्यावरजून बघावं कारण येणाऱ्या राज्यसेवा आता राज्यसेवा आणि कंबाईनची डेट डिक्लेअर झाल्यामुळं आपल्याला होतावेळी एवढं हे सर्व टी विषय कम्प्लीट करून सीसीएटला होता वेळ एवढा वेळ जास्त देण्याचा आपण प्रयत्न करूयात तो जीएस ला हो तो। तो तर त्याच जी एसमधला एक थोडा निग्लेक्टेड टॉपिक पण अतिशय इम्पॉर्टंट असणारा बऱ्याच वेळा आपण ह्या टॉपिकला लास्टच्या दिवसासाठी ठेवतो हा टॉपिक आहे प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास तर आज आपण त्यातले एक प्राचीन इतिहासाबद्दल थोडंसं बघणार आहोत तर प्राचीन इतिहासाला एवढं महत्त्व का तर बाकीच्या एक्झाममध्ये किंवा मध्ये असेल किंवा कंबाईनमध्ये असेल त्यातलं थोडंसं महत्त्व हो कमी आहे पण राज्यसेवा मध्ये जर आपण गतवर्षाचे प्रश्न बघितले तर याच्यावर आपल्याला भरपूर सारे प्रश्न आलेले दिसून येतात एक वेळेस भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे जो मॉडर्न इंडिया आहे तर मॉडर्न हिस्ट्री आहे तर त्याच्यावर कमी प्रश्न असतात पण एन्शियंट हिस्ट्री आणि मॉ हिस्ट्री आहे म्हणजे प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास ह्याच्यावर आयोगाचा आपल्याला जास्त भर दिसून येतो आणि हे प्रश्न कुठून विचारलेले आहेत मित्रांनो आपण खूप सारे एन सी आर टी किंवा स्टेट बोर्डचे काही तुरळक पुस्तक असेल तर त्याच्यामधून कव्हर न करण्यापेक्षा आपण प्रश्न बघितले तर हे लुसंटचं जिके जे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे ते मराठीमध्ये नाही आहे तर त्या लुसंटमधून हे प्रश्न आलेले दिसून येतात तर आपण आज त्याच लुसंटची एक ब्रीफ हिस्ट्री आपण इथं बघणार आहोत तर हे आहे सुरुवातीचं पेज बघा लुसंटचं इंडियन हिस्ट्रीचं आहे ॲन्शियंट इंडियाबद्दल इथं डिस्कस केलेलं आहे इंग्लिशमध्ये पुस्तक आहे मी तुम्हाला थोडंसं इथं मराठीमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं देण्याचं तुम्हाला ट्राय करेल इथं आपण लेसनला सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला म्हणजे हे पुस्तक हेच पुस्तक का वाचायचं ह्याच्याबद्दल थोडंसं आपण ओव्हर बघूयात म्हणजेच काय तर गतवर्षाचे प्रश्न बघूयात आपण तर जवळपास सहा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जसं आज हडप्पा सिव्हिलायझेशन आहे म्हणजे हिंद सिंधू संस्कृती आहे तर अशाच प्रकारचे सहा चॅप्टर आहेत तिथं म्हणजे महाजनपद आहेत मौर्य पिरियड आहे नंतर बुद्धिझम जैनिझम आहे तर याबद्दल आप आपण बघणार आहोत समोर लेक्चरमध्ये वेगळ्या लेक्चरमध्ये तर आपण आज बघूयात सिंधू संस्कृती त्यालाच हडप्पन किंवा इन द सिव्हिलायझेशन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं तर याच्यावर आलेले मागच्या आयोगाचे प्रश्न बघूयात आपण आधी आणि नंतर याच्यावर डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात तर चला आपण त्या प्रश्नांकडे जाऊयात तर बघा दोन हजार सतराचा बहुतेक बहुतेक हा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीमधील बघा हा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीमधील लोकांनी डॅश डॅश पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे आणि खाली काही प्राण्यांचे चार प्राण्यांचे नाव दिलेले आहेत तर सिंधू संस्कृती म्हणजेच काय तर ती इन द सिव्हिलायझेशन दी हडप्पा सिव्हिलायझेशन तर त्या सिंधू संस्कृतीमध्ये लोकांनी कोणता प्राणी खालीलपैकी पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे त्यांना किंवा एक फिक्स माहिती नाही आहे त्याबद्दल तर असा कोणता प्राणी आहे तर तिथं आपण सरळ उत्तर बघितलं आपण त्याचं तर घोडा आहे तर आपण समोर बघणारच आहोत डिटेलमध्ये तर संबंधित प्रश्नाचं उत्तर हे घोडा आहे घोड्याबद्दल थोडीशी शंका आहे त्यांच्यामध्ये फिक्स असं माहिती नाही की घोडा हा प्राणी वापरला होता की नाही सुरकुतुडामध्ये ए साईड जी आहे सुरकोतुडा तर त्याच्यामध्ये घोड्याचे काही अवशेष सापडलेले आहेत नक्कीच पण तो वापरला की नाही याबद्दल दुमत आहे किंवा त्याबद्दल शंका इथे व्यक्त केली जाते तर त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे दोन बघा सिंग सिंगल वन लाईनमध्ये मध्ये प्रश्न आहे फॅक्च्युअल आहे खूप तर असेच प्रश्न आहे तिथं आपल्याला प्राचीन इतिहासामध्ये आलेले दिसून येतात तर पुढील प्रश्न बघूयात आपण तर पुढील प्रश्न आहे बघा खालील कोणता मृदू दगड हा आपण बघा फॅक्ट्स आहे हे सगळे प्रश्न हे लुसंटमधून कव्हर झालेले आहेत सगळे लुसंटमधून उचललेले आहेत आयोगानं तर खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीमधील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला जे हे आहे मुद्रा बनवण्यासाठी तर खालीलपैकी कोणता दगड वापरण्यात आला होता तर असा संबंधित प्रश्न आहे तर खाली ऑप्शन दिलेले आहेत हेमॅटाइट मॅग्नेटाईट लिमोनाईट आणि स्टियाटाईट तर आपण लुसंट वाचला असेल तर आपण याचं एक्झॅक्टली उत्तर देऊ शकता स्टेया चार नंबरचा पर्याय इथं योग्य आहे आणि ते लुसंटमध्ये दिलेले आहे त्यामुळे संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अजून काही प्रश्न आलेले आहेत का ते पण बघू आपण हा बहुतेकदा सोळाचा प्रश्न आहे दोन हजार सोळा राज्यशेचा पूर्वपरीक्षेचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरी यांच्या जोड्या लावा तर यांच्या जोड्याला आपल्याला इथे विचारलेले आहेत हडप्पा मोहनच्या तोड म्हणजे जोड्या म्हणजेच शोधकर्ते म्हणजेच काय तर पहिल्यांदा ही साईट कोणाकडून शोधली गेली एक सर्व शा शास्त्रज्ञ आहेत आर्कियोलॉजिकल सायंटिस्ट आहेत ते खोदकाम करणारे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांची त्यांनी खालीलपैकी कोणत्या शहराचा किंवा कोणत्या या साईटचा कोणी शोध लावला तर हा संबंधित प्रश्न होता तर आपण हे डिटेलमध्ये आपण आपल्या समोरच्या लेक्चरमध्ये बघूयात तर चला आपण लेसनला सुरू करूयात इंडियन हिस्ट्री त्याच्यामध्ये आपण ॲन्शियंट इंडिया बघणार आहोत अँशियंट इंडिया म्हणजेच काय मराठीमध्ये प्राचीन इतिहास काही बुक्स आहेत बघा मराठीमध्ये अवेलेबल ते पण ते खूप लेंदी आहेत आणि जो फॅक्ट आयोगाला लागतो तर तो फॅक्ट त्याच्यामध्ये शोधणं थोडंसं अवघड जातं दुसऱ्याच घटकावर त्याच्यामध्ये दे भर देण्यात आलेला आहे तर हे बुक मला जास्त महत्त्वाचं वाटलं आणि तेवढं महत्त्वाचं आहे ती त्याच्यामध्ये कारण प्रश्न आलेले आपले सरळ सरळ याच्यामधून आपल्याला आलेले दिसून येतात तर चला आपण जास्त वेळ खरं वेळ घालता आपण डायरेक्टली या लेसनकडे जाऊयात एन सेट इंडिया पहिला चॅप्टर आहे त्याचा हडप्पन सिव्हिलायझेशन किंवा म्हणजे हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती त्याचा कार्यकाळ म्हणजे काळ कधीचा आहे त्याचा पंचवीसशे बी सी ते कार, सतराशे पन्नास बी सी बिफोर कॉमन इरा म्हणायचा आहे त्याला तर बिफोर कॉमन म्हणजेच काय तर समजा एक स्केल आहे आपण भूमितीमध्ये किंवा ज्योग्राफीमध्ये सॉरी जॉमेट्रीमध्ये तुम्ही शिकला असाल आपल्याला एक स्केल शिकवली जायची शाळेमध्ये किंवा आपण ग्राफ वगैरे काढताना झिरो लिहितो आणि समोर इकडे काय पॉझिटिव्ह आणि इकडं निगेटिव्ह संख्या असतात तर हा झिरो जो आहे तर हा येशू ख्रिस्ताचा जन्म समजला जातो झिरोमध्ये म्हणजे आजपासून आज दोन हजार एकवीस आहे तर दोन हजार एकवीसच्या अगोदर दोन हजार एकवीस वर्षाच्या पूर्वी म्हणजे अगोदर त्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्या दिवशी शून्य वर्ष असंच गणलं गेलं म्हणजे त्या दिवसापासून आजपर्यंत झाले दोन हजार एकवीस वर्ष आणि तिथून मागे पंचवीसशे वर्ष दोन हजार पाचशे वर्ष ते सतराशे पन्नास म्हणजेच काय इकडून ह्या संख्या कमी कमी होते येणार त्याच्यामुळे हा काळ उलटा दिसतो आपल्याला बघा पंचवीसशे बी सीपासून तर ते सतराशे पन्नास बी सी हा त्याचा एक बेसिक फॅक्ट आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता पंचवीसशे BC ते सतराशे पन्नास बी सी याच्यामध्ये थो थोडंसं दुमत आहे पण पन... जास्त शास्त्रज्ञांचं मत याच्यावरच ठाम आहे की पंचवीसशे पासून ते सतराशे पन्नास बी सी या कालखंडामध्येही सिंधू संस्कृती होऊन गेलेली आहे थोडंसं स्लो होतं आपण फास्ट बघूया थोडंसं तर बघूयात ओल्डेस्ट नेम ओल्डेस्ट नेम म्हणजेच काय सर्वात जुनं नाव यासं सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीचे आहे तर ते सर्वात जुनं नाव कोणतं आहे तर ते सिंधू संस्कृती द सिव्हिलायझेशन सिव्हिलायझेशन म्हणजेच काय संस्कृती आणि इंदस काय तर ती सिंधू जी नदी आहे तर त्यालाच अगोदर इंदस म्हटलं जायचं तर ते आहे सिंधू संस्कृती बघा कुठल्याही नदी खोऱ्यात एखादी संस्कृती वाढली असेल किंवा एखादी काही कल्चर वाढली असेल तर त्या नदीवरून त्या ह्याला नाव दिलेलं आहे गंगे संस्कृ गंगाची संस्कृती किंवा मग सरस्वती संस्कृती ते आपण बघणार आहोत समोर त्यानुसारच ही इंदर सिव्हिलायझेशन तिला नाव दिलं गेलं होतं म्हणजे शास्त्रज्ञ आहे जी आपण मागे बघितल्या प्रश्नामध्ये आर्कोलॉजिकल सायंटिस्ट जे असतात खोदकाम करणारे द मोस्ट अप्रोप्रिएट नेम कोणी दिले म्हणजे सर्वात योग्य नाव कोणतं असेल त्या हडप्पा संस्कृतीसाठी तर ते कोणतं दिलं आहे हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधु सिंधू संस्कृतीला सर्वाधिक योग्य नाव कोणतं असेल तर ते आहे हडप्पा संस्कृती तर हडप्पा संस्कृतीच का योग्य नाव आहे त्यांनी असं सांगितलं तर त्याचं कारणही त्यांनी दिलेलं इथं कारण हडप्पा ही जी पहिली साईट आहे पहिलं एक शोधलं गेलेलं ठिकाण आहे तिथलं द फर्स्ट डिस्कवर्ड साईट आहे त्याच्यामुळे त्याला हडप्पा असं नाव दिलं गेलेलं आहे आणि ते योग्य आहे असं त्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार आणि भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं म्हणजे जिओग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू तर मोस्ट सुटेबल नेम कोणता आहे तर सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन तर सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशनच का कारण मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन जी होती तर ऐंशी टक्के लोक जवळपास हे सरस्वती नदीच्याच खोऱ्यात राहत होते तिथं तर त्याच्यामुळे हे सिंधू संस्कृती हे नाव देणं तिथं योग्य वाटतं त्यांना आणि मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे लार्जेस्ट कॉन्सन्ट्रेशन जे होतं ह्या दोन्ही नदींच्या आसपासच इथं वसाहतीला स्थापन झालेलं तिथं दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी इंदस म्हणजेच काय तर सिंधू सरस्वती संस्कृती असं भौगोलिकदृष्ट्या योग्य नाव राहील असं त्या शा भौगोलिकदृष्ट्या योग्य नाव राहील असं त्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे नंतर काय तर मोस्ट का ॲक्सेप्टेड पिरियड म्हणजे सर्वाधिक ग्राह्य झालेला म्हणजे कधी कधी काय होतं एखाद्या शास्त्रज्ञांनी एखादी फॅक्ट सांगितली किंवा एखादा काही कन्सेप्ट सांगितली तर बऱ्याच शास्त्रज्ञांचा त्याला विरोध असतो तर, तर त्याचप्रमाणे इथे या काळ काळखंडाबद्दल तसंच आहे बऱ्याच जणांचा विरोध आहे काही जणांचं म्हणणं असेल की याच्या अगोदर झाली किंवा याच्यानंतर झाली पण मोस्ट ऑफ दी ॲक्सेप्टेड म्हणजेच काय तर बहुतेक जणांनी हाच कार्यकाळ तिथं सांगितलेला आहे आणि तो कशावरून ठरवला त्या की इथंच ही हडप्पा संस्कृती होऊन गेली तर ती कार्बन फोर्टिंग डेटिंग मेथडनुसार बघा हा प्रश्नही कंबाईनला हां कंबाईनलाच येऊन गेलेला आहे आपण कार्बन फोर्टीन डेटिंग हे म्हणजे कार्बन कोणता कार्बन हा डेटिंगसाठी वापरला जातो म्हणजे एज काढण्यासाठी वापरला जातो तर तो, तो आहे कार्बन फोर्टीन हे फाटी महत्त्वाचा आहे सायन्सबद्दल नंतर काय बघू आपण जॉन मार्शल जॉन मार्शल काय आहे तर तो फर्स्ट स्कॉलर टू यूज द टर्म इन द सिव्हिलायझेशन ती सिंधू संस्कृती ही संज्ञा प्रथम कोणी वापरली तर जॉन मार्शल इथेही बघा हा एम सीकूच तयार होऊ शकतो आणि तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो सिंधू संस्कृती प्रथमता कोणत्या स्कॉलरनं वापरली आणि खाली वेगवेगळे वे ऑप्शन वे वे देऊ शकता जॉन मार्शल आर डी बॅनर्जी वगैरे तर इथे तुम्हाला जॉन मार्शल इथे योग्य उत्तर राहिल्याचं इन द सिव्हिलायझेशन बिलॉंग्स टू प्रोटो हिस्टॉरिक पिरियड पिरियड म्हणजे सिंधू संस्कृती जी, जी आहे तर ती प्रोटो हिस्टॉरिक पिरियडमधले मधली होती आता प्रोटोहिस्टॉरिक पिरियड म्हणजेच काय तर बघा इतिहासाचे हे तीन प्रकारे तीन टप्प्यामध्ये आपण विभाजन करू शकतो तर पहिला कोणता प्री -historic। प्री हिस्टॉरिक म्हणजेच काय तर जिथं लिहिण्याची कला अवगत नव्हती म्हणजे तिथं लिखाण वगैरेची काही संकल्पनाच नव्हती तिथं तर ते झाला प्री हिस्टॉरिक प्री पी आर ई एच आय एस टी ओ आर आय सी प्री हिस्टॉरिक नंतर आहे प्रोटोहिस्टॉरिक प्रोटो हिस्टॉरिक म्हणजेच काय इथं लिहिण्याची कला अवगत झाली पण ते जे लिहिलेलं आहे ते आपण आजपर्यंत काय वाचू शकलेलो नाहीत बघा सर्वात जुनी स्क्रिप्ट जी आहे तर ती हडप्पाची स्क्रिप्ट आहे ते आपण आजही वाचू शकलेलो नाहीत तर त्याच्यामुळं काय तर ती प्रोटोहिस्टॉरिक आहे आणि जो हिस्टॉरिक असतो म्हणजे याच्यामध्ये काय ह्या लि लिहिता पण येतं आणि ते लिहिलेले जे आहे ते, ते वाचता पण येतं आपल्याला ब्राह्मी स्क्रिप्टसारख्या स्क्रिप्ट आहेत तर त्या हिस्टॉरिक पिरियडमध्ये येतात प्रोटो हिस्टॉरिकमध्ये हडप्पा संस्कृतीसारख्या संस्कृती आणि प्री हिस्टॉरिकमध्ये जिथं लिहिण्याची कलाच अवगत नव्हती तर हे तीन प्रकार आहेत तर ह्या मधल्या काळामध्ये प्रोटोहिस्टॉरिक काळामध्ये हे सिद्ध सिंधू संस्कृती होऊन गेली असं शास्त्रज्ञांचं इथं म्हणणे आहे तर तो काळ कोणता होता मग चालकोलिथिक एज चालकोलिथिक एज म्हणजेच काय इथं हा कॉपर एज आहे बघा म्हणजे एज कशा म्हणतात तर आपण बऱ्याचदा वाचला असेल स्टोन एज म्हणजेच स... मराठीमध्ये त्याला अश्मयुग म्हटलं जातं अश्मयुग म्हणजेच काय तर जिथं अश्मांचा म्हणजे दगडांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो हत्यारे वगैरे बनवण्यासाठी शिकारीसाठी तर त्याचप्रमाणे इथं चालकोलिथिक म्हणजेच काय तर तो आहे कॉपर एज म्हणजे ते इथं हत्यार वगैरे बनवण्यासाठी कॉपरचा वापर केला जात होता तांबे वगैरे सारख्या धातूंचा तर ते चालकुले एज किंवा मधला हा हडप्पा संस्कृती आहे तर बघूयात पुढचा फॅक्ट काय सांगतोय द इन द सिव्हिलायझेशन वाज स्प्रेड ओव्हर सीन द बलुचिस्तान पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात वेस्टर्न यू पी अँड नदन महाराष्ट्र आता जी सिंधू संस्कृती आहे तर ती कुठपर्यंत पसरली होती हे इथं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे सिंध प्रोविन्स जे सिंध संस्थान जे आहे प पाकिस्तानमधला सध्याचं सिंध संस्थान आहे नंतर बलुचिस्तान आहे पंजाब आहे आता हे पंजाब दोन्हीकडचं आहे पाकिस्तानमध्ये पंजाब आहे महाराष्ट्र इंडियामध्येही पंजाब आहे नंतर हरियाणा राजस्थान गुजरात वेस्टर्न महारा वेस्टर्न यू पी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथं काही दायमाबादसारख्या साईड इथं त्यांना दिसून आलेले आहेत आढळून आलेले आहेत तर इथपर्यंत हा स्पिरिअड आहे इथं थोडंसं काही विशेष वाटत नाही प्रश्न विचारण्यासारखं नंतर बघूयात स्कॉलर्स जनरली बिलिव्हड दॅट हडप्पा घग्गर आणि मोहेंजू दारो एक्सिस रिप्रेझेंट्स द हार्टलँड ऑफ द इन द सिव्हिलायझेशन हार्टलँड म्हणजेच काय तर महत्त्वाची संस्कृती समजा कोणता तो हडप्पा घग्गर आणि मोहेंजू दारो तर हा ॲक्सेस आहे तर बहुतेक लोक ह्या एवढ्याच ॲक्सेसमध्ये राहत होते नंतर आजूबाजूला थोडेफार राहतही असतील पण मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन वर वीअर लिव्हिंग इन दिस प्लेसेस तर असं म्हणायचं आहे त्याला कोणता हडप्पा घग्गर आणि मोहेंदा दाळू हे ॲक्सिसमध्ये इथं जा, जास्त लोक राहत होते नंतर काय नदन मोस्ट साईट ऑफ इन आता इथं थोडंसं फॅक्ट आहे ते थोडंसं कन्फ्युजन करण्यासारखं आहे तर तुम्ही इथं एक डायग्राम काढून ठेवू शकता सरळ तर नदन मोस्ट कोणते का आपण देशा माहितीच आपल्याला नॉर्थ म्हणजेच काय उत्तरमध्ये सर्व सर्वाधिक उत्तरेकडील साईट कोणती आहे तर ती आहे रोपर रोपर ही सर्वात उत्तरेकडील साईट आहे ती पंजाब नदीच्या किनारी आहे आणि पंजाबमध्ये आहे ती सतलज नदीच्या किनारी नंतर दुसऱ्या सदन मोस्ट साईड सदन म्हणजेच काय दक्षिणेकडील कोणते आहे भागत्रव आहे भागत्रव असं तुम्ही एक तुम्हाला समजण्यासारखं तुम्ही मराठीमध्ये किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये जर इलिजिल असाल तर, तर इंग्लिशमध्ये तुम्ही करू शकता ती गुजरातमधली साईट आहे नंतर कोणती ईस्टर्न साई ईस्टर्न मोस्ट म्हणजेच काय पूर्वेकडील सर्वात तर ती आहे आलमगीरपूर आणि सर्वात पश्चिमेकडील साईट कोणती आहे तर ती सुतकागेंदर आहे ती कुठली आहे तर ती पाकिस्तानमधली आहे तर असा एक डायग्रामच्या स्वरूपात तुम्ही हा एवढा फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता इथं हा कोणत्यामधला आहे पंजाबमधला सर्वात उत्तरेकडील सर्वात दक्षिणेकडील कुठला आहे तर तो आहे गुजरातमधला आणि सर्वात पूर्वेकडील कुठला आहे तर तो आहे उत्तर प्रदेशमधला आणि सर्वात पश्चिमेकडचा आहे तर तो आहे पाकिस्तानमधला तर असं तुम्ही एक लक्षात ठेवू शकता इथं तर बघूयात पुढचा फॅक्ट काय आहे त्यातून आता कॅपिटल सिटीज कॅपिटल सिटीज म्हणजेच काय जसं आज मुंबई दिल्लीसारखे जे कॅपिटल सिटीज आहेत महत्त्वाचे शहर आहेत तर त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा अशाच काही कॅपिटल सिटीज होत्या किंवा महत्त्वाचे केंद्र होते तर ते कोणते होते हडप्पा आणि मोहेंजो दारू हे दोन सिटी इथं महत्त्वाचे आहेत इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो हडप्पा आणि मोहेंजो दाडू आता बहुतेक वेळा तुम्ही सेंट्रलचे से एक्झाम्स बघितले असता स्टाफ सिलेक्शन वगैरे सारखे यू पी सारखे तर तिथं बऱ्याचदा असं विचारलेलं आहे पोर्ट सिटीज खालीलपैकी कोणती पोर्ट सिटीज नव्हती ऑफ द फॉलोईंग इज नॉट पोर्ट सिटी असं एक काइंड ऑफ प्रश्न विचारला जातो तर मे बी फ्युचरमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हडप्पा संस्कृतीमधील खालीलपैकी कोणती पोर्ट सिटी नव्हती म्हणजे बंदर नव्हतं पोर्ट म्हणजेच काय तर ते बंदर आहे एक प्रकारचं तर हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं मित्रांनो लोथल आहे सुतकागेंदर आहे नंतर अलादिनो बालाकोट आणि कुंटासी हे एवढे सगळे हे बंदर आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा थोडंसं लोथल सुतकागंदर अल्हादिनो बालाकोट आणि कुंटासी नंतर बघूयात आता मागचा प्रश्न विचारला बघा आपण एक प्रश्न बघितला मागच्या स्लाईडवर काही साईट आणि ती कोणी शोधून काढली तर तोच प्रश्न तुम्हाला तो इथून क्लिअर होऊ शकतो तुम्ही जर हे वाचलं असेल तर तुम्ही एक्झॅक्टली सॉलिव्ह केला असेल तर हडप्पा साईट कोणी शोधून काढली तर ती दयाराम सहानी दयाराम सहानी एकोणीसशे एकवीस साली सर्वात पहिली साईट जी आहे तर ही शोधून काढली दयाराम सहानी यांनी आणि त्यांच्या सोबतीला अजून कोण होतं तर ते माधव स्वरूपात स आणि व्हिलर ही बाकीचे दोन सहकारी त्यांच्यासोबत होते आणि नंतर शोधून काढले सॉरी तर सर्वप्रथम ही दयाराम सहानी यांनी शोधून काढलेली आहे ती पाकिस्तानमध्ये आहे सध्या हडप्पा कोणी शोधून काढली तर दयाराम सहानी त्याच्यामुळे तिथं एकच ऑप्शन दिलेलं आहे दयाराम सहानी हडप्पासाठी आणि ती रावी नदीच्या किनारे हाही फॅक्ट तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो आजपर्यंत आयोगाने काही विचारला नाही तो नंतर आहे मोहेंज दारो दारो ही सिंधू सिंधू नदीच्या किनारी आहे सि इंदस नदीच्या किनारी तर त्याचा शोध कोणी लावला आर डी बॅनर्जी राखलदास बॅनर्जी एकोणीसशे बावीस साली नंतर आहे चानू दारो ती पण सिंधू नदीच्या किनारीच आणि त्याचा शोध कोणी लावला मॅके आणि एन जी मुजुमदार नंतर आहे लोथल लोथलचा शोध कोणी लावला तर एस आर राव तुम्ही हे थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड असाल तर तुम्ही साईटला की एका कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या कुठेही नोटबुकमध्ये वरच्याकडेला नुसतं फक्त यांची साईट आणि लावलेले शोध शोधकर्ते जे आहेत यांचं थोडंसं लावून लिहून ठेवा आणि नदी एक महत्वाची आहे बाकीचे हे सारे फॅक्ट्स मला कन्फ्युजन करण्यासारखे त्याच्यामध्ये त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकता तर लोथलचा शोध कोणी लावला तर एस आर राव यांनी लावला नंतर कालिबंगा कालिबंगाचा शोध लावला अमला अमलानंद घोष यांनी आणि ती घग्गर नदीच्या किनारी आहे हे एक लक्षात ठेवा हो तुम्ही आणि कालीबंगा म्हणजेच काय तर द बँगल्स ऑफ बॅक ब्लॅक कलर म्हणजे काळ्या कलरच्या बांगड्या एक मराठीमध्ये सांगायचं झालं तर नंतर आहे बनवाली ती घग्गर नदीच्याच किनारी आहे आणि शोध लावलेला आहे आर एस बिस्त यांनी नंतर आहे धोलविरा धोलविरा हे लुणी नदीच्या काठी लुप्त झालेली लुनी आणि ती जे जे पी जोशी यांनी शोध लावला गेलेला आहे तिचा तर हे सारे शोधकर्ते आणि ते शोधलेल्या साईट त्यांनी होत्या तर बघूया अजून पुढचा पॅक्स काय आहे ते आता बघा काही साईट दिलेल्या आहेत आणि तिथं बऱ्याचदा असं विचारलं जातं की ह्या साईटमध्ये काय सापडलं किंवा हडप्पामध्ये काय सापडलं मंजू दळूमध्ये काय सापडलं तर तेच थोडंसं आपण एक फास्टमध्ये बघूया तिथं थोडंसं खूप डिटेल दिलेलं आहे त्यांनी तर हडप्पामध्ये काय तर सहा सिक्स ग्रॅनरीज इन रो ग्रॅनरीज म्हणजेच काही धान्याचे कोटार होते एक प्रकारचे की धान्य भरून ठेवण्यासाठी सिक्स ग्रॅनरीज इन रो वर्किंग फ्लोअर्स म्हणजे कामगारांचे काही फ्लोअर हे तिथं आढळलेले आहेत वर्कमॅन्स क्वार्टर म्हणजे कामगार वगैरे राहत असेल तिथं नंतर काही यांच्या देवाच्या मूर्ती सुद्धा सापडलेल्या आहेत तिथं बघा व्हर्जिन गॉडेस आहे त्या एका uh, कुलुपावरती सापडलेल्या आहेत तिची नंतर स्टोन सिंबल्स ऑफ लिंगम जो मेल सेक्स ऑर्गन आहे आणि योनी फिमेल सेक्स ऑर्गन याचे तिथं काही पुरावे आढळलेले आहेत नंतर पेंटेड पोटरी आहे क्ले फिगर्स ऑफ मदर गॉडेस ही तुम्ही बघितलं असेल इतिहासामध्ये गॉडेसचा फिगर ती फिट इन बार्ली इन वुडन वॉटर फिट इन बार्ली म्हणजेच काय तर ते काय म्हणते त्याला सातू वगैरे म्हणतात ते ह्याचे तर ते सापडलेले तिथं नंतर कॉपर स्केल नंतर क्रुसिबल अँड ब्रोंज कॉपर मेड मिरर आणि फॅनिटी बॉक्स हा मेकअप बॉक्स म्हणतात त्याला तर तो फॅनिटी बॉक्स आहे तो तर इत्यादी तिथं सापडलेले आहेत तर लक्षात ठेवण्यासारखा इथे विचारलं जाऊ शकतं तर सिक्स ग्रॅनरीज नंतर आहे व्हर्जिन गॉडेस आणि लिंगम वगैरे योनी हे कुठं सापडलं असं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला नंतर एक व्हॅनिटी बॉक्सही विचारला जाऊ शकतो हा मला वाटतं यू पी सीला दोन हजार अठरालाही प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती तर हे होतं हडप्पाबद्दल आता मोहेंजो दारोबद्दल आता प्रत्येक साईडचं एक वैशिष्ट्य असतं बा मित्रांनो तर मोहेंजो ही जरा मोठी साईड आहे तिथं आणि जेवढी ग्रेट ग्रेट शब्द लागतील श एखाद्या कुठल्याही घटनेला किंवा कोणत्याही वस्तूला तर या जवळपास मोहेंजा दारूमध्ये सापडलेले आहेत बघा ग्रेट ग्रॅनर ग्रॅनरी ग्रेट बाथ म्हणजे ग्रेट ग्रॅनरी म्हणजेच का इथं सहा ग्रॅनरी सापडल्या आणि इथं त्यातली एक मोठी ग्रॅनरी सापडली आहे धान्याचा कोठार इथं मोहेंजो दारोमध्ये ग्रेट बाथ ग्रेट बाथ म्हणजे एक मोठा हाऊस सापडलेला आहे त्या लार्जेस्ट बिल्डिंग ऑफ सिव्हिलायझेशन आणि तीच सिंधू संस्कृतीमधली सर्वाधिक मोठी बिल्डिंग आहे ती म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे एक प्रकारचं ते नंतर काय सापडलं तर असेंब्ली हॉल सेल स्ट्रीप पशुपती महादेवा हा एक देवा आहे त्यांचा नंतर त्याला शिवा किंवा शिवाई म्हटलं जातं नंतर ब्रॉज इमेज ऑफ न्यूड वुमन डान्सिंग ते एका क कमरेवर अशी वाकडी होऊन जी महिला आहे तर ती डान्सरचाही तिथं सापडलेली आहे नंतर स्टिॲटाय स्टियाटाईट इमेज ऑफ बिअर्डेड मॅन इथूनही तुम्हाला तो मार्क्सचा प्रश्न क्लिअर होऊ शकला असता स्टियाटाईट आपण बघितला माक्सच्या प्रश्नामध्ये येणार आलेल्या प्रश्नामध्ये तर ते स्टियाटाईट इथं वापरलं गेलं होतं आणि समोरही त्याचा उल्लेख केलेला आहे तो बिअर्डेड मॅन जो आहे एक हात मोडलेला वगैरे दाखवता त्याचा तो तो बियर्डेड मॅन इथं सापडलेला आहे नंतर ह्युमन स्कॅलेटन्स हडल टुगेदर पेंटेड सील अशा बऱ्याच प्रकारचे तुम्ही इथं वाचून घेऊ शकता ते नंतर चाहनू दारो मध्ये काय सापडलंय चानूदारोचं विशेष काय तर सिटी विदाऊट सिटाडेल फोकस करण्यासारखं विचारलं तर ह्या चाहनुदारोमध्ये तर हेच विचारलं जाऊ शकतो सिटी विदाउट सिटाडेल कुठं आहे मोहेंजोदारो हडप्पा चाहनूदारो की लोथल तरी तुम्हाला चाहनुदारो इथं करेक्ट टीक करणं गरजेचं आहे सिटी विदाऊट सिटाडेल म्हणजेच काय तर तिथं शहरांची किंवा शहा शहराचे ठेवण करण्याकरता वेळी काही भाग हा उंचावर ब वसवला जात होता म्हणजे तिथं काय तर, का तर उच्चवर्गीय लोक किंवा राजा वगैरे सारखे लोक तिथं राहत होते म्हणजे काही अतिक्रमण वगैरे झालं बाहे बाहेरच्या याच्याकडून राजाकडून किंवा कुठल्याही राज्याकडून तर तिथं तुम्हाला एक सुरक्षित सुरक्षित जागा अशी होती तर ती होती सिटाडेल तिला म्हटलं जायचं सिटाडेल उंचावरील जागा होती ती चौरील कन्स्ट्रक्शन होतं तर तिलाच म्हणायचं सिटाडेल पण असं असं कन्स्ट्रक्शन हे चाहनू सापडलं नाही बाकी सर्व सिटीमध्ये सापडलं पण हे चाहनू असं काही कन्स्ट्रक्शन सापडलेलं नाही आहे त्याच्यामुळे तिला सिटी विदाऊट सिटाडेल असं म्हटलं गेलेलं आहे नंतर इंक पॉट सापडले जी आपली हे असती शाईची बॉटल दौत तर ती तिथं सापडली आहे नंतर लिपस्टिक असेल नंतर मेटल वर्कर्स नंतर सेल ऑर्नामेंट मेकर्स अँड बीड मेकर्स ते मनी वगैरे बनवणारे असतात तर ते तिथं सापडलेले आहेत नंतर इम्फ्रीट नंतर डॉग्स पॉ ऑन अ ब्रिक म्हणजे जो कुत्र्याचा पाया पायाचे ठसे आहेत तर ते तिथे एका ब्रिकवर आढळलेले आहेत नंतर टेराकोटा मॉडेल ऑफ बुलक कार्ड जी बैलगाडी दिसते आपल्या खेळण्यातली तर तशी बैलगाडीची बैलगाडीसुद्धा देखील इथं चानोदारामध्ये सापडलेली आहे तर हे होतं चानोदाराबद्दल नंतर बघूयात लोथल लोथलला आपण बघितलं पोर्ट सिटी आहे त्याच्यामुळे डॉकयार्ड सुद्धा आहे तो का का तर डॉकयार्ड काय आहे तो डॉकयार्ड काय नंतर डॉकयार्ड सापडला तो इथं म्हणजे बंदर आहे एक प्रकारचं ते जहाज वगैरे लावण्यासाठी राईस हस्क राईस हस्क म्हणजेच काय तर ते गव तांदूळावर जे सोनेरी निघत ते त्याला राईस हस्क तो असतो तर ते राईस हस्क सापडलेला आहे तिथं नंतर मेटल वर्कर्स सेल ऑर्नामेंट मेकर्स अँड बीड मेकर्स ते मनी वगैरे बनवणारे तर इथं काही विशेष असं विचारण्यासारखं नाहीये तर एकदा तुम्ही इथं ओव्हरव्ह्यू देऊ शकता आणि नंतर टेराकोटा मॉडेल ऑफ शिप डाईंग व्हॅट पर्शियन इरानियन सील बाकीचे सील वगैरे असे कुलप वगैरे सापडले आहेत इथं पेंटेड जार असं विशेष काही नाही याच्यामध्ये विचारण्यासारखं काय तर इथं डॉकेट सापडला राईस हस हे एक इथं महत्त्वाचं आहे दोन्ही लोथलबद्दल नंतर एक कालीबंगा इथं एक महत्त्वाचा आहे प्लग्ड फील्ड सरफेस म्हणजे नांगरलेली शेती एक प्रकारची इथं सापडलेली आहे नंतर सेवन फायर अल्टार्स डेकोरेटेड ब्रिक्स म्हणजे सजवलेले एक प्रकारचे विटा इथं सापडलेले आहेत व्हील्स ऑफ अ टॉयकार्ट म्हणजे त्या टॉयकार्ट जी होती ती बैलगाडी जी होती तर त्या गाडीला तिथं चाक आढळून आलेल्या आहेत नंतर मेझोपॉटियम सिलेंड्रिकल सील इथे सापडलेलं आहे हे एक महत्त्वाचं आहे तर कालीमंगाबद्दल नंतर आहे बनवाली लॅक ऑफ चेस बोर्ड ऑफ ग्रीड रिन पॅटर्न ऑफ प्लॅनिंग आता आपण हडप्पामधली जर घरं बघितली तर एकदम असे चौकोनी आकाराचे ते बघा मित्रांनो असे ग रस्ते सगळे व्यवस्थित कन्स्ट्रक्शन केल्यासारखं पण इथं बनवालीमध्ये तसं काही सापडलेलं नाही लॅक ऑफ चेस बार्ड ऑर ग्रे पॅटर्न ऑफ टाउन प्लॅनिंग असं काही प्लॅनिंग नव्हतं इथं इथं कुठल्याही झोपडपट्टेसारखं म्हणता येईल तसं कुठेही घरं कसे वसवले गेलेली होती हे कुठं होतं बनवालीमध्ये नंतर लॅक ऑफ सिस्टेमॅटिक ड्रेनेज सिस्टम म्हणजे इथं कुठलीच सिस्टमही नव्हती इथं खूप वेळासारखं बाजार होतं त्यांचं तर टॉईपल क्ले फिगर्स ऑफ मदर गॉडेस इत्यादी इथं सापडलेले आहेत इथं काय विशेष याचं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं बनवालीमध्ये अगं बनवा बनवी चालू होती तिथे असं एक लक्षात ठेवू शकता तुम्ही नंतर होते धोलविरा धोलविरा काय आहे तर युनिक वॉटर हार्नेशिंग सिस्टम म्हणजे एक पाणी सेव्ह करण्याची एक युनिक हार्नेशिंग सिस्टम होती त्यांच्याकडं नंतर काय होतं अँड इट्स स्टॉम वॉटर ड्रेनेज सिस्टम लार्ज वेल अँड बाथ मोठी विहीर होती आणि एक आंघोळीसाठी एक हौदे म्हणता येईल तसं एक हौदासारखा एक कन्स्ट्रक्शन तिथं सापडलं वनली साईड टू बी डिवायडेड टू थ्री पार्ट्स अशी एकच साईड आहे अगोदर कसं बाकीचे सर्व साईड जे आहेत सिटाडेल आणि विदाउट सिटाडेल अशा दोन प्रकारामध्ये डिवाइड केलं जात होतं पण ही एकच साईड आहे जी तीन भागामध्ये डिवाइड केली जाते इथं लार्जस्ट पण इन्स्क्रिप्शन फॉर सिविक पर्पजेस आणि एक एक स्टेडियमसुद्धा इथं सापडलेला आहे नंतर बघूयात सुरकुतरला ही एक महत्त्वाची साईट आहे बघा मित्रांनो इथं कारण हॉर्सचे बोन्स सापडले आहेत हे विचारलं जाऊ शकतं बोन्स ऑफ हॉर्स नंतर आहे ओहोल ग्रेव्ह आणि पोर्ट ब्युरियल्स भांडे पुरवलेले वगैरे मृतासोबत ते इथं सु कोथरडामध्ये आठवलेले आहेत आढळलेले आहेत नंतर आहे दायमाबाद दायमाबादमध्ये काय ब्रॉन्ज इमेजेस चॅरिटर म्हणजे रथ सापडलेला एक प्रकारचा तिथं आणि एलिफंट अँड डायनॉसोर्स हे पण सुद्धा इथं सापडलेले आहेत प्रश्नामध्ये बघा बहुतेकदा आपण याच्याकडे निग्लेक्ट करतो थोडंसं एलिफंट वापरलेला आहे ते समजून येतं आपल्याला रायनोसोरस पण होता त्यावेळेस तर हे थोडंसं लक्षात ठेवा चला थोडं कन्फ्युजन झालं असाल तुमचं एवढ्या साईड बघून तर आपण एक फास्ट रिव्हिजन घेऊया त्याची हडप्पामध्ये आता जे जे विचारण्यासारखं आहे त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करूयात हडप्पामध्ये काय सिक्स सिक्स ग्रॅनरीज नंतर काही वर्किंग फ्लोर होते आणि हे काही ग्वाडेस सापडलेत व्हर्जिंग ग्वाड्यास आणि ह्या व्हर्जिनवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता इथं लिंगम दोन सापडले नंतर पेंटेड पोट्री आणि काही इथं काय अजून व्हॅनिटी बॉक्स आणि कॉपर मेड मिरर हे काय नटींचं सामान वगैरे इथंच तुम्ही सापडलेलं असं लक्षात ठेवू शकता हडपमध्ये महिनोदारोमध्ये काय थोड्याशा ग्रेट वस्तू सापडलेल्या ग्रेट गॅरनरी आणि ग्रेट बात ह्या दोन वस्तू इथं लक्षात ठेवू शकता तर पशुपती महादेव हा इथं सापडलेला आहे आणि ते डान्सिंग गर्ल जी आहे ब्रॉन्ज ह्याची ब्रॉन्ज इमेज जी आहे तर ती इथं सापडलेली आहे नंतर चाहनो दाराबद्दल काय आहे तर सिटी विदाउट सिटालेली हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे इथं आणि लिपस्टिक एक हे विचारलं जाऊ शकतं नंतर पुढील बघू लोथल लोथलला काय तर पोर्ट सिटी त्याच्यामुळे डॉक यार्ड सापडलेला इथं तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचं कालिबंगामध्ये काय तर प्लगड फील्ड सरफेस प्लगड म्हणजे काय नांगरलेली शेती शेती एक प्रकारची तर ती इथं कालिबंगामध्ये सापडलेली आहे आणि व्हील्स ऑफ अ टॉय कार्ट म्हणजे खेळण्यातली जी, जी गाडी असती तर त्या गाडीचं व्हील इथं सापडलेलं आहे नंतर आहे बनवाली लॅक ऑफ म्हणजे इथं कसं बनवाली तर बनवा बनवी चालू होती खूप काही प्लॅनिंग वगैरे नव्हती शहरांची तरी तीच एक प्रकारे इथं बनवली आपल्याला दिसून दो येते धोलविरामध्ये काय सापडलेलं आहे युनिक वॉटर हार्नेशिंग सिस्टम हे विचारलं जाऊ शकतं तर ही युनिक वॉटर हार्नेशिंग सिस्टम इथं सापडलेली आहे आणि एक एक सिटी आहे जी तीन भागामध्ये डिव्हाइड केली गेलेली आहे धोलविरा नंतर आहे सुरकुत्रडा तर याच्यामध्ये काय आहेत तर बोन्स ऑफ हॉर्स सापडले आहेत हेच महत्वाचे सर्वाधिक इथं नंतर दायमाबादमध्ये काय आहे नंतर हे ब्रॉन्ज इमेज आणि हे एलिफंट सॉरी एलिफंट आणि रायनॉसोरचे इथं सापडलेले आहेत तर हे होतं साईट्स आणि त्यांच्याबद्दल काही काय काय शोधलं गेलं विशेष काय होतं तर ते तिथं आपण बघितलं म्हणजे आर्कोलॉजिकल फायंडिंग होते त्यांची तर आपण काही सिटीबद्दल इथं थोडंसं डिटेल डिस्कस केलेलं आहे त्यांनी ते पण बघूयात मोहेंज दारो मोहिजे दारो म्हणजेच काय तर मूवी बघितला असा तुम्ही मोहेंज दारो तर तिथंही थोडंसं तुम्हाला काही कन्सेप्ट तुमच्या बेसिक क्लिअर होतील एक इमेज तुम्हाला तिथं बॅकग्राऊंडमध्ये तयार होईल तुमच्या मनामध्ये तर मोहेंजोदारो मध्ये काय तर लार्जेस्ट साईट ऑफ इन द सिव्हिलायझेशन मोहेंजोदारो तारो म्हणजेच काय हडप्पा संस्कृतीतील सर्वाधिक मोठी ही साईट आहे सर्वाधिक मोठं एक प्रकारचं शहर होतं हे मोहंजा तारू सर्वाधिक हे विचारलं जाऊ शकतं खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे हा तर राखी गडी काय होतं द लार्जेस्ट इंडियन साईट ऑफ इन द सिव्हिलायझेशन आता बघा इंद सिव्हिलाय सिंधू संस्कृती जी आहे तर ती भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये आणि काही अंश ती अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पसरलेली दिसून येते तर त्याच्यामुळेच संपूर्ण सिंधू संस्कृतीमध्ये जर बघितलं तर ती मोहिन दारू सर्वात मोठी साईट आहे सर्वात मोठं तिथं हे आहे स्थळ आहे ते पण फक्त भारतामध्ये ज्या जेवढी संस्कृती आहे तर त्याच्यामध्ये राखीगडी ही सर्वाधिक मोठी इथं हडप्पा संस्कृतीमधली भारतातील स्थळं आहे ते साईट आहे नंतर काय कॉमन फीचर्स ऑफ मेजर सिटीज आता काही महत्त्व सिटींचे महत्त्वाचे फीचर्स बघूयात आपण तिथं म्हणजे त्या श ही सिंधू संस्कृती जी होती ही बेसिकली शहराची संस्कृती होती ग्रामीण संस्कृती नव्हती ती शहरी संस्कृती होती तर त्या शहरांचं स्ट्रक्चर वगैरे कसं होतं तर ते बघूयात आपण सिस्टमॅटिक टाउन प्लॅनिंग मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे असे चौकोनी आकाराचे व्यवस्थित रस्ते वगैरे सोडलेले तर त्याप्रमाणे इथं सगळं कन्स्ट्रक्शन त्यांचं टाउन प्लॅनिंग व्यवस्थित झालेलं होतं ऑन द लाईन्स ऑफ ग्रीड सिस्टम बोर्ड कसा असतो का मित्रांनो त्याप्रमाणे इथं तर त्यांचं कन्स्ट्रक्शन इथं झालेलं होतं नंतर आता यूज ऑफ बर्न ब्रिक्स जाळ्या विटा पक्क्या विटा जे असतात आता आपण कामासाठी वापरतो त्याच प्रकारच्या विटा तिथे त्यांनी वापरलेल्या आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आज जी मोठ्या सिटीमध्ये जी अंडरग्राऊंड ड्रेनेज ड्रेनेज असते रोडच्या वगैरे खालून तर त्याच त्याचप्रकारचे ड्रेनेजसुद्धा त्यावेळी त्यावेळी अवेलेबल होती ती जायंट वॉटर रिझर्वायर्स इन धोलविरा नंतर होती फोर्टिफाईड सिटाडेल्स म्हणजे आता जर सिटाडेल असेल सिटाडेल म्हणजे काय सांगितलं मी उंचावर एखादं त्यांची सिटीमधलं आपलं शहरामधलं एखादं साईडला बांधलेलं असतं घरं घरे वगैरे तर त्या साईड त्यांचं संरक्षणासाठी अजून फोर्टिफाईड केले असतात फोर्टिफाईड म्हणजेच काय एक प्रकारे कंपाऊंड केलेलं असतं त्यांना एक भिंत वगैरे बांधली असते संरक्षण भिंत की बाहेरील शत्रूंना ह्या सिटाडेलवर आक्रमण करू नये कारण महत्त्वाची व्यक्ती किंवा राजा वगैरे सारखे महत्त्वाचे माणसं या सिटाडेलमध्ये राहत असतात आणि त्यांना संरक्षण म्हणून साईडने ह्या फोर्टिफाईड केलेल्या भिंती वगैरे सारख्या तिथं असतात आणि त्याला एक्सेप्शन बघितलं आपण छानोदारोमध्ये असं काही सिटाडेलचा प्रकार नव्हता नंतर आहे सुरकोताडा सुरकोताडा तर कच्छ डिस्ट्रिक्ट गुजरातमध्ये आहे सुरकोताडा द वनली इन द साईट हिअर द रिमेन्स ऑफ अ हॉर्स हॅव ॲक्च्युली बीन फाउंड तर घोड्यांचे अक्षरशः अंश सापडलेली कोणती साईट आहे एकमेव एक हो साईट आहे तर ते आहे सुरकोताडा सुरकोताडा हे थोडंसं लक्षात ठेवा हो तुम्ही आता मेन क्रॉप्स म्हणजे त्यावेळी काही पिकं घेतली जात होती तर ते आहेत व्हीट हे विचारलं जाऊ शकतं की की त्यावेळेस कोणती पिकं घेतली जात होती तर आहे व्हीट बार्ली एव्हिडेन्स ऑफ कल्टिव्हेशन ऑफ राईस म्हणजे राईस हे सापडला आपण बघितलं तिथं नंतर यासोबतच बाकीचे कोणते पिकं आहेत अजून डेट्स मस्टर्ड आहे सिस्या सिस सिसॅमम आहे कॉटन आहे आणि कॉटनबद्दल एक विशेष काय तर हे सिंधू संस्कृतीचे जे लोक होते ते पहिले लोक आहेत ज्यांनी या जगामध्ये कापसाचं उत्पादन घेतलं किंवा कापूस तयार केला तर होते, the were the first to in the world. ते होते द पीपल वी द फर्स्ट टू प्रोड्यूस कॉटन इन द वर्ल्ड हिंदुस्थानकृती लोक हे सर्व सर्वात पहिले आहे ते कॉ कॉटनला कापसाला प्रोड्यूस करणारे नंतर ॲनिमल्स कोणते होते ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे सीप होती म्हणजे मेंढी होती शेळी होती हम्प्ट अँड हम्पलेस बुल्स होते बैलही होते त्यांच्याकडे बफेलो नंतर बोर होतं डॉग कॅट बीग पीग होतं सॉरी पीग म्हणजे खूप विचित्र प्रकारचे प्राणी होते त्यावेळेस पण फोल डिअर टॉर्टाईज पण होता एलिफंटही होता कॅमली होता उंट सारखे प्राणी राय तर इथं काय महत्वाचं तर लॉयन इथं नव्हता हे थोडंसं लक्षात लक्षात ठेवा तर टायगर त्यावेळेसही होता आणि आजही सर्व गावागावात तुम्हाला माहिती असेल वाक पोचलेला आहे त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवू शकता आता लायन वॉज नॉट नोन टू इंद पीपल हे बघितलं आपण वरच फ्रॉम अमारी अ सिंगल इन्स्टन्स ऑफ द इंडियन डायनॉसोरस हॅज बीन रिपोर्टेड एक अमारी जे आहे ठिकाण तर त्या ठिकाणी ह्या रायनोसोरचं एक सिंगी गेंडा जो असतो त्याचा तिथं एक अवशेष सापडलेला आहे किंवा एक रिपोर्टिंग झालेलं आहे त्याचं तर हे होतं या बेसिक काही शी शिटीमबद्दल माहिती तर बघूया आपण पुढच्या स्लाईडमध्ये काय अजून तर इम्पोर्ट्स आता बघा त्यावेळेस देखील हडप्पा संस्कृती असेल तर ती म्हणजेच काय म्हणते त्याला एक आत्मनिर्भर नव्हते त्यावेळेस सुद्धा आपण आजही नव्हत नाहीत तर त्यावेळेस सुद्धा आत्मनिर्भर नव्हते त्यामुळे काही गोष्टी आपल्याला इम्पोर्ट करावं लागत होत्या आणि काही गोष्टी एक्सपोर्टही कराव्या लागत होत्या तर अशाच काही गोष्टी इम्पोर्ट कुठून केल्या आपण तर ते दिलेलं इथं तर गोल्ड आहे गोल्ड कुठून आपण इम्पोर्ट करायचं तर आपल्या रॉकीबाईचे कोलार गोल्ड फील्ड आहे कोलार महाराष्ट्रामधली तर तिथून आणि अफगाणिस्तान आणि पर्शिया इथून नंतर आहे सिल्वर सिल्वर जे आहे तर ते आहे अफगाणिस्तान पर्शिया आणि साऊथ इंडिया आणि कॉपर कुठून घेतलं जात होतं तर खेत्री राजस्थानमध्ये साईट आहे बघा खेत्री तर बलुचिस्तान आणि अरेबिया टीन जे आहे तर ते अफगाणिस्तान आणि बिहारमधून लॅपिस लाजुली लॅपिस लाजुली म्हणजेच काय तर बघा मित्रांनो एक एक निळ्या खड्याचा प्रकार असतो का तुम्ही एक डायमंड वगैरेमध्ये जर बघितला तर त्याच प्रकारचा आहे लॅपिस लाजुली तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता त्याची इमेज लक्षात राहण्यासाठी तर ती कुठून बडक अफगाणिस्तान जी साईट आहे तर तिथून हे इम्पोट केलं जात होतं नंतर आहे जेड तर त्या हरित मनी तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे तो सेंट्रल एशिया मध्य आशियामधून हा इम्पोर्ट केला जात होता नंतर स्टियाटाईट त्याच्यावर सुरुवातीला प्रश्न आला होता तर त्या स्टियाटाईटसारखे तर ते कुठून इम्पोर्ट केले जात होते तर शहर ए सोक्ता ही इराणमधली साईट आहे आणि कीर्तहार हिल्स पाकिस्तान कीर्तहार हिल्स जे आहे पाकिस्तानमधले तिथून हे इम्पोर्ट केलं जात होतं आणि शेवटचा येतो अमिथिस्ट त्याला नीलमणी ते निळामणी तर त्या महाराष्ट्रामधून इम्पोर्ट केला जात होता नंतर ए जेड नंतर चार्लिस सिडोनीच आणि कॅरनेलिनीच एवढ्या अवघड शब्द आयोगाला टाईप करता येणार नाही त्यामुळे टेन्शन नका घेऊ तुम्ही याचं तर इत्यादी प्रोडक्ट हे संबंधित ठिकाणाहून इम्पोर्ट केले जात होते पुढील प्रश्नाकडे आपलं सॉरी पुढील स्लाईडमध्ये बघूयात आपण अजून काही आता एक्सपोर्ट आपण वरील बघितले ते इम्पोर्ट म्हणजेच आयात कुठून काय केलं जात होतं तर आता इथून निर्यात काय केलं जात होतं बाहेरच्या देशाला किंवा बाहेरच्या ठिकाणाला काय प्रोव्हाइड केलं जात होतं तर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स म्हणजे शेतीमध्ये आपण माग मागच्या स्लाइडमध्ये बघितले कॉटन वगैरे सारखे आणि किंवा नंतर व्हीट राईस असेल तर असे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स जे होते तर, हो दे, तर, दे तर ते बाहेर एक्सपोर्ट केले जात होते निर्यात केले जात होते कॉटन गुड्स असतील टेराकोटा फिगरिन्स असतील पॉटरी सर्टन बीड नंतर जे मनी वगैरे असतात ते बीड्स म्हणजे तर ते हिच्या अनुदारामध्ये बनवले जात होते ते सुद्धा तिथं निर्यात केले जात होते नंतर कोन सेल लोथलमधून आयवरी प्रोडक्ट्स म्हणजे हस्तीदांता वगैरेपासून बनवलेल्या काही न नक्षीकाम वगैरे असेल मूर्ती असतील तर त्या देखील इथून एक्सपोर्ट केल्या जात होत्या निर्यात केल्या जात होत्या आता महत्त्वाचं काय की यांना एवढं सरळ असताना सुद्धा आयर्नं जो आहे लोखंड जे आहे तर हे लोखंड या इंद म्हणजे सिंधू संस्कृती लोकांना माहिती नव्हतं हे एक बेसिक फॅक्ट आहे खूप महत्त्वाचं आहे विचारला जाऊ शकतो इथं कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला तर हे लोखंड इथं माहीत नव्हतं तर माहीत नसणाऱ्या गोष्टी तुम्ही एका साईडला काढून ठेवणं मित्रांनो गरजेचं आहे तर पण आतापर्यंत जेव्हा जेवढं बघितलं तर लायन माहिती नव्हतं त्यांना घोड्याबद्दलही त्यांची शासंकता आहे हॉर्सबद्दल नंतर आयरनं तर वापरलंच आयर नाही त्यांनी तर असं तुम्ही एक बाजूला तुमच्या जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि अजूनही तुम्हाला काही असं आवडलं तर तुम्ही किमाला कमेंट बॉक्सने प्रयत्न करा टाकण्याचा तर पुढील बघूयात आपण काय फॅक्ट आता आता आयर्नं माहीत नव्हता द सुमेरियन टेक्स्ट रेपर सुटेड रिलेशन्स विथ मेलुहा आता बघा हडप्पा संस्कृतीचे काही व्यापाऱ्यांना आपापल्यापर्यंत वेगवेगळे नाव ठेवलेले आहेत बघा तर सुमेरियन टेक्स्ट जे आहेत तर त्या सुमेरियन टेक्स्टमध्ये मेलुहा मेलुहा असं ह्या हडप्पा संस्कृतीचा उल्लेख त्यांनी केलेला आपल्याला तिथे दिसतोय नंतर आहे शतुघाई अँड मु मुंडीगाक वेअर द इन द साईट्स फाउंड इन अफगाणिस्तान त्या अफगाणिस्तानमधल्या कोणत्या स्थळ आहेत किंवा साईट आहेत तर ह्या दोन साईट आहेत विचारण्यासारखं असं काही नाही याच्यामध्ये तरी तुम्ही लक्षात राहू द्या शतुघाई आणि मुंडीगाक म्हणता सुमेरियन टेक्स्ट अल्सो रेफर टू टू इंटरमिडियेट स्टेशन्स दिलमुन हे बहिरीनमधलं आहे आणि माकन सुमेरियन टेक्स्ट अल्सो रेफर ह्या दोन साईडला रेफर केलेलं आहे त्यांनी आणि विशेष असं काही नाही पुढच्या स्लाइड वाक्यामध्ये सुद्धा हडपन्स वेअर द अर्लिएस्ट पीपल टू प्रोड्यूस कॉटन हे मागच बघितलं आपण कापूस उत्पादित करणार ते सर्वात पहिले हे आहेत माणसं आहेत किंवा एक संस्कृती आहे आणि इट वॉज त्याला काय म्हणायचं आहे तर ते शिंदोन म्हणायचे शिंदोन ग्रीक यांना शिंदोर म्हणायचे नंतर बघू ॲज देर इज नो एव्हिडन्स ऑफ कॉईन्स बार्टर इज अर्जंट टू हॅव बीन द नॉर्मल मेथड ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स आता बघा तिथं कॉईन म्हणजे जे पैशासारखे आपले नाणे जे आहेत आजकाल आज आपण जे वापरतो एक रुपया सारखे नोटा वगैरे वापरतो तर असे कुठल्याही प्रकारचे नाणे तिथं सापडलेले नाही आहेत तर नाणे सापडलेले नाही म्हणजेच काय तर त्यांचा व्यवहार कसा होत असेल तर बार्टर सिस्टम तर बार्टर सिस्टम कशी असते मित्रांनो ही आता डायरेक्ट आपण जुन्या म्हणजे पैशाचा शोध लावण्या अगोदर आपण जी वापरत होतो की म्हणजे मालाच्या बदल्यात माल देणे एकमेकांना तर ती आहे बार्टर सिस्टम म्हणजे माझ्याकडं समजा दहा पोती गहू उगला आणि मला तांदुळाची गरज आहे तर मी काय हवे असतील तेवढी पोती माझ्याकडे ठेवाल आणि बाकी शिल्लक पोती मी त्याला देऊन टाकेल आणि त्याच्याकडून तांदूळ घेईल तर ही झाली बार्टर सिस्टम तर ही बार्टर सिस्टम त्यावेळेस चालू होती कारण तिथं कॉईनचं कुठलंही अवेलेबल आपल्याला दिसून येत नाही किंवा एव्हिडन्स दिसत नाही आहे लोथल वाजा ॲन्शियंट पोर्ट ऑफ इन द सिव्हिलायझेशन हे आपण बघितलं अगोदरच हे तुम्ही लक्षात ठेवू शकता एक बंदर आहे ते तर इन द सिव्हिलायझेशन वॉज प्रायमरीली अर्ब अर्बन हे अगोदर सांगितलं मी तुम्हाला म्हणजे शहरी संस्कृती एक प्रकारची तिथं ग्रामीण खेडे वगैरे सारखे तिथं काही प्रकार नव्हता बहुतेक लोक किंवा संस्कृती आपल्या शहरामध्ये दिसून येते तिथं देर इज नो क्लिअर कट एव्हिडन्स ऑफ द नेचर ऑफ क्वालिटी म्हणजे तर कुठल्याही प्रकारचं राज्य वगैरे असं काही नव्हतं फक्त तिथं जी रुलिंग अथॉरिटी होती जी राज्य करणारी जे हाय अथॉरिटी होती तर ते फक्त मर्चंट होते क्लास मर्चंट कारण एवढी पुढारलेली होती ती त्याच्यामध्ये इतका व्यापार चालायचा आयात निर्यात वगैरे होत होती त्याच्यामध्ये व्यापारी असेल तर तेच एक प्रकारचे तिथं रूल करत होते राजा वगैरे सारखा प्रकार तिथं नव्हता म्हणजे पॉलिटी वगैरे नव्हती तिथं अशी राज्य व्यवस्था अशी काही नव्हती फक्त तिथं जे मर्चंट जे आहेत व्यापारी जे आहेत तेच तिथं रूल करत होते द हडप्पन पीपल डिडंट वर्शिप द देन गॉड्स इन टेम्पल बघा तिथं आपण बघितलं की दारोमध्ये हडप हडप्पामध्ये आपल्याला काही मूर्ती सापडतात लिंग वगैरे सारख्या तर त्या मूर्ती मूर्ती सापडल्या असल्या तरी त्या तिथं आपल्याला मंदिराचा कुठलाही प्रकार दिसून येत नाही तिथं टेम्पल नाही no तिथं नो टेम्पल इनफॅक्ट हॅज बीन इन अनअर्थ म्हणजे टेम्पलचा कुठं हे झालेलं नाही आज गल्ली गल्लीत मंदिर आहे पण तिथं त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं पण देवतांची पूजा केली जात होती अँड आयडिया ऑफ दे रिलिजन इज फॉंड फ्रॉम द स्टॅटू स्टॅट्यूज अँड फिगरिन्स म्हणजे त्यावेळेस ते मूर्तीवर वगैरे पण विश्वास ठेवत होते पण द मोस्ट कॉमनली फाउंड बघायचं मंदिर सापडलेलं नाही हा एक फॅक्ट तुम्ही वर ॲड करू शकता द मोस्ट कॉमनली फाउंड फिगर इन इज दॅट मदर गॉडेस मातृदेवी जी होती तिला शक्ती पण म्हणत जात होतं म्हणजे जी कॉमनली फाउंड म्हणजे बहुतेकदा सगळीकडेच सापडली जायची आज जसं आपल्याकडं कुठले मसोबा जसं असतो शेतामध्ये सगळ्यांच्याच तर त्याचप्रकारे ही मदर गॉडेस जी असते मातृदेवी ही कॉमनली सगळीकडंच फाउंड व्हायची ती सगळीकडं सापडली जात होती देर इज एव्हिडन्स ऑफ प्रिव्हेलन्स ऑफ योनी म्हणजे हा काय हा पण प्रिवॅलन्स होता सगळीकडे सापडायची योनी फिमल सेक्स ऑर्गन तिचं एक पूजा केली जात होती एक प्रकारे द चीप मेल डेटी वाज दी पशुपती महादेवा तर एक मेल डेटी कोणती होती तर मनुष्यदेव कोणता होता तर ते होती पशुपती महादेवा दॅट इज द लॉर्ड ऑफ ॲनिमल्स म्हणजेच काय तर ते एक प्रकारे ॲनिमलचा देव होत होता एक प्रकारे रिप्रेझेंटेड इन सिल्स ऑफ सिटिंग योगिक पोस्चर विशेष काय नाही त्याच्यामध्ये सराउंडेड बाय फोर ॲनिमल्स आता हा पशुपती महादेव आहे तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो इथं थोडंसं लक्ष ठेवा तुम्ही तर पशुपती महादेव आहे तो तुम्ही बघितला असेल इंटरनेटवर किंवा पुस्तकामध्ये सुद्धा तर त्याच्या बाजूला काही काही प्राणी तिथं आपल्याला दिसून येतात कोरीव काम केलेले तर ते प्राणी विचारले जाऊ शकतात मित्रांनो इथं सराउंडेड बाय फोर ॲनिमल्स तर चार ॲनिमल होते त्याच्या शेजारी त्यात कोण कोण होतं तर एलिफंट होता हत्ती होता टायगर होता वाघ होता रायनो होता आणि बफेलो होती तर हे बफेलो असे चार प्रकारचे एलिफंट टायगर रायनो आणि बफेलो असे चार प्राणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि जसं आपली राजमुद्रा जे आहे तर राजमुद्रेवर सुद्धा कोणते कोणते प्राणी असतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नंतर हे चार प्राणी आपण बघितले टू डिअर अपियर ॲट हिज फिट आणि त्याचे जे पाय होते तिथं त्या त्या पाया शेजारी तिथं दोन हरिण दिसून येतात देअर वाज द प्री ऑफ फॅलिक वर्शिप दी फॅलिक वर्शिप जे लिंगम वर्शिप तिथं बऱ्यापैकी प्र हे होती प्रथा होती त्यावेळी द शिवाशक्ती वर्शिप द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ वर्शिप इन इंडिया शि शिवा आणि शक्ती जी जी वर्शिप होती तर ही भारतामधील सर्वाधिक जुनी आपली हे करण्याची पूजा करण्याची पद्धत आहे ती म्हणजे हडप्पापासून ती चालू आहे आणि आजही चालूच आहे ते आपण शिवाची आजही पूजा करतो आपण महादेवाची द रिमेन्स अँड रिलिक्स ऑल्सो रिव्हिल दॅट झुलॅट्री दॅट इज ॲनिमल वर्शिप अँड ट्री वर्शिप इस्पेशली पीपल वेअर होग इन दोज डेज म्हणजे त्यावेळेस झाडाची आणि अशा जनावरांची पूजा वगैरे केली जात होती त्यावेळेस ती महत्वाची समजली जात होती तर हे होतं त्यांच्या वर्षिपबद्दल पुढील स्लाईडमध्ये बघत आपण सॉरी द देर इज एव्हिडन्स ऑफ पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट फाउंड मेनली ऑन सिल्स आता पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट म्हणजेच काय तर चित्राच्या रूपामध्ये लिहिलं जात होते ते आपण समजा मी शाळेत जातो असं लिहित असेल तर तिथं डायरेक्टली चित्र काढून सांगायचे ते काय असेल तर ते त्याला पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट ऑन जी कुल सिल्सवर बनवली जात होती द स्क्रिप्ट हॅज नॉट बीन डेसिपर्ड सोबार डेसिपड म्हणजेच काय तर त्यावेळी लिहिलेली त्यावेळीची लिपी त्यांची वेगळी असेल तर ती लिपी आपण आजही वाचू शकलेलो नाहीत तर ती नॉट डेसिपर्ड आहे डेसिपर्ड म्हणजेच काय तर एखादी स्क्रिप्ट जुनी असेल तर ती आपण वाचू शकणारो त्याला डेसिपर्ड म्हणायचं तर त्याचपर्यंत आपण हडप्पाची स्क्रिप्ट जी आहे तर ती वाचू शकलेलो नाहीत बट ओव्हरलॅप ऑफ लेटर्स ऑन लेटर्स ऑन सम ऑफ दी पॉट शेड्स फ्रॉम कालीबंगा शो दॅट रायटिंग वॉज बॉस्ट्रॉफ हेडन ऑर फ्रॉम राईट टू लेफ्ट अँड फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड अल्टरनेट एट अल्टरनेट लाईन इट हॅज बीन रे रेफर्ड ॲज प्रोटो द्रविडियन आता बघा ती हडप्पाची जी स्क्रिप्ट होती ती बॉस्ट्रोफेडन होती हे तुम्हाला तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो बॉस्ट्रॉफेडन काय आहे तर बॉस्ट्र फेडन म्हणजेच काय ते सांगितलं बघा आता तुम्ही फ्रॉम राईट टू लेफ्ट आता ती लिहायला समजा सुरू केली तुम्ही राईटपासून आता इकडून सुरू केली राईटपासून लिहित लिहित गेले ओळ संपली तर तुम्ही आता परत पूर्वीपासून सुरू नाही करणार दुसऱ्या लाईनला तर परत तुम्ही लेफ्ट टू राईटच येणार असा प्रकारे ती लिहिली जात होती तर तिला बायस्ट बस स्टॉप म्हणायचं बसस्ट्रॉप फेडन म्हणजे तिला काय फ्रॉम राईट टू लेफ्ट अँड फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अल्टरनेट लाईन्स इट हॅज बिन रेफेड ॲज प्रोटो आणि तिला काय म्हणायचं प्रोटो द्रविडियन म्हटलं जात होतं आता इथे एक नोट दिले आहे आणि काय तर ओल्डेस्ट स्क्रिप्ट आता ओल्डेस्ट स्क्रिप्ट विचारली सरळ तुम्हाला तर विचारली तर कोणती सांगायची हडप्पा स्क्रिप्ट सांगायची ओल्डेस्ट स्क्रिप्ट आहे भारतामधली ती इंडियन सबकंटेनरमधली तर ओल्ड हडप्पा स्क्रिप्ट आणि ओल्डेस्ट डेसिफर्ड स्क्रिप्ट म्हणजे आता हडप्पा स्क्रिप्ट जुनी आहे नक्कीच खरं आहे पण ती शोधली गेली नाही ती काय लिहिलेलं आहे आपण ते आजही वाचू शकत नाही पण ओल्डेस्ट डेसिपर्ड स्क्रिप्ट म्हणजे सर्वात जुनी वाचू शकणारी स्क्रिप्ट कोणती असेल तर ते आहे ब्राह्मी स्क्रिप्ट आणि ही स्क्रिप्ट आजच्या जवळपास सर्व स्क्रिप्ट ह्या ब्राह्मी स्क्रिप्टपासूनच बांधलेले आहेत आपली मराठी असेल किंवा देवनागिरीसारखी सॉरी मराठी म्हणायची देवनागिरी लिपी जी असेल तर सर्वांची ही स्क्रिप्ट ही ब्राह्मी स्क्रिप्टपासूनच ओरिजिन झालेली आहे ते सांगितलं त्यांना मोस्ट लॅटर इंडियन स्क्रिप्ट्स डेव्हलप फ्रॉम ब्राह्मी स्क्रिप्ट नंतर इंडियामध्ये ज्या काही स्क्रिप्ट डेव्हलप झाले आहेत त्या सर्व ब्राह्मी स्क्रिप्टपासूनच इथं डेव्हलप झालेले आहेत नंतर आहे बघा हा फॅक्ट मागे विचारला होता स्टियाटाईट प्रश्नामध्ये आपण सुरुवातीलाच बघितलं स्टेटवाईज स्टियाटाईट वॉज मेनली यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सिल्स ते सिल्स बनवण्यामध्ये हा स्टियाटाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता हम्प्लेस बुल इज रिप्रेझेंटेड इन मोस्ट ऑफ द इन द सिल्स विशेष काय नाही त्याच्यामध्ये त्या बैलाचं चित्र आपण बघितलं त्या सिल्समध्ये तुम्ही मोहनच्या द्वारा बघितलं असेल मूवी त्याच्यामध्ये बघा एक सिल असा तो घेऊन जातो त्याला त्यानंतर त्याच्यामुळे त्याला एंट्री दिली जाते मध्ये तर तेच बघा हम्प्लेस बुल आहे हा इनह्युमेशन ऑर कंप्लीट बुरियल वॉज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ द डेड एखाद्या व्यक्तीचा मृ मृत्यू वगैरे झाला तर त्याचं बुरियल म्हणजे त्याला काय पुरून टाकलं जात होतं एक प्रकारे म्हणजे खड्डा खाणून पुरलं पुरलं जात होतं हीच एक त्यांची म्हणजे अंत्यविधीची एक प्रथा समजली जात होती त्यावेळी द ओरिजिन ऑफ स्वस्तिक सिम्बॉल कॅन बी ट्रेस्ड टू द इन द सिव्हिलायझेशन हा आपण ज्या शुभ कार्यासाठी जे स्वास्तिक वापरतो तर ते स्वास्तिक थे थे। आ आ जे आहे तर त्याचा ओरिजिन जे आहे ती सुरुवात ही सिंधू संस्कृतीपासूनच झालेली इथं दिसून येते इंद्रा इज ॲक्झर ऑफ कॉजिंग द डिक्लाईन ऑफ इंद सिव्हिलायझेशन असं एम ह्युलरचं म्हणणे आहे आता बघा सर्व संस्कृती ही पण संस्कृती जे एकेकाळी शेवट झालेलं आहे आणि त्या शेवटबद्दलच बऱ्याच जणांचं शास्त्रज्ञांचं इथं वेगवेगळं म्हणणे आहे तर हे एम ह्युलरच्या म्हणण्यानुसार काय आहे तर हा इंद्रदेव जो आहे तर इंद्रदेवाने पावसाने त्याची डिक्लाईन झालेली आहे त्याचा शेवट झालेला आहे हिंदू सिव्हिलाय सिंधू संस्कृतीचा आणि त्या मुहिमध्ये पण हेच दाखवलेलं आहे मोहिंदा दारूच्या तर ते खूप पाऊस येतो आणि ती संस्कृती शेवटी लयास पावते तर ते आहे इंद्रा यम हिलाच्या मान्यनुसार इंद्रानी ह्या सिंधू संस्कृतीचा शेवट झाला द रिग्वेदा स्पीक्स ऑफ अ बॅटल ऑफ प्लेस नेम्ड हरियुम्पिया विच हॅज बीन आयडेंटिफाईड विथ हरप हडप्पा ऋग्वेदामध्ये एक हरिम्पिया नावाचं एक बॅटल सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी हरिम्पिया तर ते काहीस हडप्पा नावाची कुठेतरी मॅच होताना दिसते आपल्याला तर मे बी ते हडप्पाबद्दलच बोलवलं जात असावं असं इथं सांगितलेलं आहे द मेजॉरिटी ऑफ द स्कॉलर्स बिलीव्ह दॅट मेकर्स ऑफ द सिव्हिलायझेशन विअर द्रविडियन आता जे ज्यांनी ही साईट बसवली होती तर हे बऱ्यापैकी द्रविडियन लोक होते असं बऱ्याच शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे द्रविडियन होते कंट आता ह्यासोबतच आता जी सिंधू संस्कृती होती तिच्यासोबतच आता सिंधू संस्कृती कुठं होती तर इंडियन सबकॉन्टिनेंट इंडियन सब कुठले कुठले देश येतात तर त्याच्यामध्ये बघा इथं पाकिस्तान असल नंतर इथं अफगाणिस्तान असल हा जम्मू काश्मीर आहे नंतर हा इंडियन सबकॉन्टिनेंट झाला तर ह्या इंडियन सबकॉन्टिनेंट एवढ्या भागामध्ये ही सिंधू संस्कृती होती तर अशाच प्रकारे इजिप्तमध्ये असल किंवा युरोपमध्ये असल तिथं वेगवेगळ्या संस्कृती होत्या तर ते मेझोपोटामिया इजिप्त संस्कृती आणि चायना संस्कृती ती देखील तिथं ह्या कंटेम्परेरी होते म्हणजे समकालीन संस्कृती आहे ह्या हे पण विचारलं जाऊ शकतो तुम्हाला मेझोपोटामिया इजिप्त आणि चायना तर एवढंच होतं मित्रांनो या ह्याच्याबद्दल प्राचीन इतिहासात प्राचीन इतिहासातील हडप्पा संस्कृतीबद्दल आता एक शॉर्ट छोट, छोटीशी शॉर्टमध्ये छोट तुम्हाला सांगतो मी की आपण बघितलं काही मागील त्यांना माहीत नसणाऱ्या गोष्टी ती घोडा माहीत नव्हता किंवा कॉईन नव्हता त्यांच्याकडं त्याच्यामुळे बॉर्डर सिस्टम होती टेम्पलही नव्हतं त्यांच्याकडं नंतर काय होतं नंतर आयर्नही माहीत नव्हते त्यांना आमसे नव्हते त्यांच्यामुळे ते काय पीसफुल लोक होते असं समजलं जात होतं नंतर काय क्वालिटी नव्हती आणि ती मर्चंट लोक तिथं रूल करत होते तर एवढंच आहे त्याच्याबद्दल मित्रांनो इथं थांबूयात तुम्ही एवढ्या वेळ जोडलेलं राहलात मला ऐकून घेतलं त्याबद्दल सहन केलं तुम्ही त्याबद्दल तुमच्या खरंच मनापासून आभार आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या राजेशामध्ये याचा ये फायदा होईल तर थँक्यू इतक्या वेळ जोडलेला आहे त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच